नमस्कार. जनादेश 2019 या कार्यक्रमात मी शिशिर शेलार आपलं स्वागत करतो. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची आज झुंबड उडाली पाहायला मिळाली. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापलं शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. ज्यांना पक्षानं उमेदवारी नाकारली त्यांनी तर काही ठिकाणी अशांच्या नातेवाईकांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली. भाजपा शिवसेना युतीनं अद्याप आपलं सहकारी पक्षांसहच जागा वाटप जाहीर केलं नाही तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतही नेमके कोणते पक्ष आहेत हे अद्याप स्पष्ट नाही. भाजपनं आज तिसरी यादी जाहीर करत 142 उमेदवारांना तिकीट दिलं आहे. मात्र ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांचं भवितव्य अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तिकडे सेना भाजपातून नाराज झालेल्या अनेक जणांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा रस्ता धरत उमेदवारी मिळवली आहे. बघूयात आजच्या दिवसातल्या काही प्रमुख घडामोडी. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होताच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात गर्दी. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक उमेदवारांनी आज दाखल केले उमेदवारी अर्ज. नेत्यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन. अनेक मतदारसंघात शिवसेना भाजपाचे बंडखोर निवडणूक रिंगणात. अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढणार. बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तिसरी यादी जाहीर. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांचं याही यादीत नाव नाही. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना त्रास देण्याचं काम सत्ताधारी करत असून मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत आरोप. विधानसभा निवडणुकीचं तिकीट देणार नाही असं मला पक्षानं सांगितल्याचं माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलं जाहीर. मात्र आपण भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याचं सांगत पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचं खडसे यांनी केलं स्पष्ट. मात्र कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. काँग्रेसमध्ये पुन्हा उफाळला संघर्ष. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम नाराज. प्रचारात सहभागी होणार नसल्याचं निरुपम यांनी ट्विटरवरून केलं स्पष्ट. मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांचा पक्षाचा राजीनामा. शिवसेनेत केला प्रवेश. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर अजूनही सुरूच. ठाणे आणि नवी मुंबई काँग्रेसला झटका. विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी आपल्या 5 सहकारी नगरसेवकांसोबत गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपात केला प्रवेश. सावंतवाडी मतदारसंघात युतीचा तिढा. शिवसेनेकडून दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल तर बंडखोरी करत भाजपाच्या राजन तेली यांनीही भरला उमेदवारी अर्ज. माजी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी आज भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश. कणकवलीतून भाजपाची उमेदवारी मिळण्याची शक्यता. पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. उद्या पालघर मतदारसंघातून भरणार उमेदवारी अर्ज. आणि बुलडाणा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी. भाजपाचे विधानसभा संपर्क प्रमुख योगेंद्र गाडे यांचा राजीनामा. अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज. तर आज आपण नांदेड आणि हिंगोलीमधल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. प्रथम वळूया नांदेडकडे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ अशी नांदेडची ओळख आहे. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी बांधलेल्या या मतदारसंघात काँग्रेसची एकेकाळी मजबूत पकड होती. 2014 मोदी लाटेतही चव्हाण यांनी हा गट राखला होता. मात्र 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा धक्कादायक पराभव केला. वंचित बहुजन आघाडीनं इथून 1.5 लाखांच्या वर मतं घेतली. या निकालानंतर इथली राजकीय समीकरणं बदलली आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, मुखेडा, लोहाकंधार आणि देगलूर या मतदारसंघांचा प्रथम आढावा घेऊयात.
नांदेड उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे डी पी सावंत सलग दोनदा विजयी झाले असून यंदाही त्यांनाच तिकीट मिळालं आहे. त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. 2014 भाजपाकडून सुधाकर पांढरे तर शिवसेनेकडून मिलिंद देशमुख निवडणुकीच्या रिंगणात होते. सध्याच्या परिस्थितीत मिलिंद देशमुख भाजपाकडून इच्छुक आहेत, मात्र अद्याप इथून उमेदवारी जाहीर झालेली नाही. वंचित बहुजन आघाडीनं या मतदारसंघातून मुकुंद चावरे यांना उमेदवारी दिली आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघात 2014 झालेल्या अटीतटीच्या तिरंगी लढतीत शिवसेनेच्या हेमंत पाटील यांनी भाजपाचे दिलीप कंदकुर्ते आणि काँग्रेसचे आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचा पराभव केला. काँग्रेसनं अद्याप इथून उमेदवार जाहीर केलेला नाही. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं इथं मोठी मतं घेतली होती. यावेळी फारुख अहमद यांना वंचितनं उमेदवारी दिली आहे. मुखेड विधानसभा मतदारसंघात 2014 निवडणुकीत काँग्रेसचे आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकरांना अपक्ष उमेदवार गोविंद राठोड यांनी पराभवाचा धक्का दिला. मात्र राठोड यांच्या आकस्मिक निधनानंतर तिथं पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात राठोड यांचे चिरंजीव डॉक्टर तुषार राठोड यांनी भाजपाकडून लढत विजय मिळवला. यंदाही भाजपानं त्यांनाच उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं अद्याप इथून उमेदवार जाहीर केलेला नाही. डोंगराळ भागातल्या या मतदारसंघात विकासाचे प्रश्न, सिंचन आणि आरोग्याच्या समस्या आहेत. लोहाकंधार हा विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा मतदारसंघ. 2014 त्यांनी राष्ट्रवादीचे शंकर अण्णा धोंडगे यांचा पराभव केला. त्यानंतर भाजपानं त्यांना अशोक चव्हाण यांच्या विरोधात खासदारकीचं तिकीट दिलं आणि त्यांनीही हा विश्वास सार्थ ठरवला. त्यांच्या जागेवर आता या मतदारसंघातून त्यांचे जवळचे नातेवाईक आणि माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे तसंच चिखलीकरांचे चिरंजीव प्रवीण पाटील इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडीनं इथं विनोद पापिनवार यांना उमेदवारी दिली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातला देगलूर हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. शिवसेनेचे सुभाष साबळे सध्या आमदार असून त्यांना याही वेळी उमेदवारी देण्यात आली आहे. जनसंपर्क आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं या साबणे यांच्या जमेच्या बाजू आहेत. यावेळी काँग्रेसनं माजी आमदार रावसाहेब अनंतपूरकर यांना उमेदवारी दिली आहे, तर वंचितकडून रामचंद्र भराडे यांना संधी मिळाली आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या नांदेडला प्राचीन इतिहास लाभला आहे. गोदावरीच्या काठावर वसलेल्या या जिल्ह्यात माहूरमध्ये 3.5 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या रेणुका देवीचं मंदिर आहे. तसंच नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग यांचा गुरुद्वाराही आहे. आता पाहूयात नांदेड जिल्ह्यातल्या भोकर, नायगाव, किनवट आणि हदगाव या मतदारसंघांचा आढावा. भोकर विधानसभा मतदारसंघ हा अशोक चव्हाण यांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सध्या त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण इथल्या आमदार आहेत. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर अशोक चव्हाण स्वतःच भोकरमधून उभे राहिले असून ही निवडणूक त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी अतिशय महत्वाची आहे. राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपात आलेले ज्येष्ठ नेते बापूसाहेब गोरठेकर यांना भाजपानं इथून तिकीट दिलं आहे. वंचित बहुजन आघाडीनं इथून नामदेव आईलवाळ यांना संधी दिली आहे. नायगाव मतदारसंघातून 2014 निवडणुकीत काँग्रेसचे वसंत चव्हाण यांनी भाजपाच्या राजेश पवार यांचा पराभव करून आपला मतदारसंघ राखला. सलग दोनदा या मतदारसंघातून निवडून आलेले वसंत चव्हाण यावेळी विजयाची हॅट्रिक करतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इथून भाजपाला जवळपास 20,000 मताधिक्य आहे. त्याचा लाभ भाजपाला मिळू शकतो. भाजपानं अद्याप इथून आपला उमेदवार घोषित केलेला नाही. वंचित बहुजन आघाडीनं इथं मारुतीराव कवळे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेला किनवट हा नांदेड जिल्ह्यातला एकमेव मतदारसंघ. गेल्या 3 निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक यांनी इथून सलग विजय मिळवला. यावेळी मात्र त्यांना विजयासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. विदर्भ आणि तेलंगणच्या सीमेवरचा किनवट मतदारसंघ आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. माजी आमदार भीमराव केराम यांना भाजपाची उमेदवारी देऊन रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. कधी काळी काँग्रेसचा गड असलेल्या हदगाव विधानसभा मतदारसंघावर सध्या शिवसेनेची सत्ता आहे. विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांचा पराभव केला. सेनेनं याही वेळी आष्टीकर यांनाच संधी दिली आहे. काँग्रेसतर्फे लढण्यासाठी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि गंगाधर पाटील चाभरेकर इच्छुक आहेत. इथं शिवसेना, काँग्रेस आणि वंचित आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर नांदेडमधल्या राजकीय स्थितीबद्दल अधिक माहिती घेऊयात. आपण तिथले वरिष्ठ पत्रकार विनायक एकबोटे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. विनायकजी नमस्कार.
जनादेश मध्ये स्वागत आहे आपलं. खरं तर आपण बघितलं कशाप्रकारे एकेक काळी नांदेड हा काँग्रेसचा एक पूर्णपणे गड होता, पण यावेळेला युतीची ताकद तिकडे वाढलेली आहे. आणि आता आपण बघतोय की ज्या प्रकारे 2019 लोकसभा निवडणुकीचे आपण जर निकाल बघितले तर कुठे ना कुठे हे बुरुज ढासळलेले आहेत. सध्या नेमकी कशी स्थिती आपण बघताय? नाही, खरं आहे. त्याच्यामध्ये एकेकाळी शंकरराव चव्हाणांचा हा जिल्हा असल्यामुळे नांदेडला काँग्रेसचा बालेकिल्ला असं संबोधलं जात होतं. परंतु 2014 जर आपण निवडणुकीकडे लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 3 आमदार, शिवसेनेचे 4 आमदार, राष्ट्रवादीचा 1 आणि भाजपचा 1 आमदार असं निवडणुकीचं एकूण निकालाचं चित्र राहिलं होतं. या निवडणुकीमध्ये आता या सर्व विद्यमान आमदारांना आणि पक्षांना आपल्या जागा राखून ठेवण्याचं एक आव्हान आहे. परंतु लोकसभेमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणासारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून जे यश मिळवलं त्यामुळं भाजपमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण होतं. परंतु त्या उत्साहावर कुठेतरी जागा वाटपामध्ये विरजण पडलेलं आहे. कारण त्या तुलनेमध्ये भाजपला शिवसेनेच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी जागा मिळालेल्या आहेत. अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाल्यामुळं भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. या पूर्ण निवडणुकीमध्ये आपण सगळ्यात राज्याच्या दृष्टीने लक्ष लागलेला जर कोणता मतदारसंघ असेल तर तो भोकर आहे. कारण लोकसभेच्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुन्हा भोकरमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आणि यावेळी त्यांचा जो सामना आहे तो बापूसाहेब गोरठेकर या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्यासोबत आहे. या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे भोकरच्या की 1978 साली शंकरराव चव्हाण आणि बाबासाहेब गोरठेकर यांच्यामध्ये लढत झाली होती. आज त्या दोन्ही नेत्यांचे पुत्र हे 2019 एकमेकांसमोर उभे आहेत. त्यामुळे याला एक ऐतिहासिक अशी एक किनार आहे या लढतीला. अर्थात हे असताना तिकडे बघतो लोह कंधार हा देखील एक महत्वाचा मतदारसंघ आहे विनायकजी. आणि असं असताना प्रतापराव पाटील चिखलकर यांनी मागच्या वेळेला हा गड काबीज केला होता, जसं तुम्ही मगाशी त्यांचा उल्लेख देखील केलात. पण यावेळेला तुम्ही सांगताय की कुठे ना कुठे नाराज आहेत कार्यकर्ते, कशा प्रकारची स्थिती आपल्याला दिसते? कारण की त्यांचे चिरंजीव देखील उत्सुक आहेत ही जागा मिळवण्यासाठी. हा लोहा मतदारसंघ हा प्रताप पाटलांचा वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांचे सुपुत्र प्रवीण पाटील किंवा त्यांची मुलगी प्रणिता पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु त्यांचे मेवणे श्यामसुंदर शिंदे जे माजी सनदी अधिकारी आहेत त्यांची या निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली होती. ते प्रताप पाटलांचे मेवणे असल्यामुळे यावेळी आपल्याला निश्चित उमेदवारी मिळेल असा त्यांचा विश्वास होता. श्यामसुंदर शिंदे यांनी यापूर्वी विधान परिषद निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावून पाहिलं परंतु त्यांना यश आलं नाही. पण लोकसभा निवडणुकीत चिखलीकरांना ज्या पद्धतीनं विजय मिळाला त्यावर आपल्याला नक्की विधानसभेमध्ये उमेदवारी मिळेल असं चिखलीकर श्यामसुंदर शिंदे यांना वाटत होतं. परंतु भाजपनं हा मतदारसंघ सेनेला दिल्यामुळं चिखलीकर काही प्रमाणात नाराज आहे. अर्थात नाराजी आपण बघतो की दोन्हीकडे देखील नाराजी आहे इकडे. विनायकजी एक मिनिट आपल्यासोबत राहा. आमचे प्रतिनिधी सध्या नांदेडहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत भारत होकर्णीजी, आपण त्यांच्याही संवाद साधूयात. भारतजी आपण बघताय कशाप्रकारे विनायकजी बोललेत की पक्षामध्ये कुठे ना कुठे नाराजीचा सूर नक्कीच उमटतात आणि बंडखोरी देखील बघायला मिळते. या बंडखोरीचे नक्की रिझल्ट कशाप्रकारे या निवडणुकीवर आपल्याला दिसतील? एकंदरीतच नांदेडमध्ये 9 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि हा जिल्हा जो आहे तो 3 लोकसभा मतदारसंघात विभागला गेलेला आहे. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकसभेला जे यश मिळालेलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साह आहे आणि जवळपास सगळ्याच मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इच्छुक या निवडणुकीसाठी होते. त्यातच 5 जागा या शिवसेनेला सुटल्या. त्यातल्या नांदेड शहरातल्या ज्या 2 महत्वाच्या जागा आहेत उत्तर आणि दक्षिण या दोन्ही ठिकाणीच्या जागा ज्या आहेत त्या शिवसेनेला सुटल्या. लोहाकंदाची जी अत्यंत प्रतिष्ठेचा जो प्रश्न केला होता चिखलीकरांनी ती पण जागा शेवटी सेनेला सोडावी लागली आणि त्या ठिकाणी मुक्तेश धोंडगेचं तिकीट सुद्धा घोषित झालेलं आहे. त्या ठिकाणी प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल एक मीटिंग घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि 2 दिवसांमध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत अशा पद्धतीचं तिथलं वातावरण आहे. त्याच ठिकाणी
त्यांचे मेहणे आणि सनदी अधिकारी असले श्यामसुंदर शिंदे हे सुद्धा भाजपकडून मोठ्या प्रमाणात इच्छुक होते निवडणूक लढवण्यासाठी, आणि ते सुद्धा निवडणुकीला सामोरे जाणारच आहेत. अभिनव तर कमी नाही हा त्यांनी नारा दिलेला आहे. अशीच परिस्थिती नांदेड उत्तरमध्ये सुद्धा आहे. त्या ठिकाणी सुद्धा भाजपाचे खूप मोठ्या प्रमाणात जे इच्छुक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आहेत. मिलिंद पाटील आहेत, कासारखेडकर आहेत. त्यानंतर दक्षिणमध्ये संतोष हंबर्डे यांनी तर मागच्या 2-3 महिन्यापासून प्रचार पण सुरू केलेला आहे. त्यानंतर दिलीप कंदकुर्ते जे आहेत, सुधीरभाऊ मुनगंटीवारचे जवळचे संबंधित ते सुद्धा त्या ठिकाणी इच्छुक आहेत. असं प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे. तुलना जर पाहिली तर काँग्रेसला ही निवडणूक त्या मनाने सोपी आहे असं वाटतं, किंवा त्या ठिकाणी तितक्या मोठ्या प्रमाणात असंतोष नाही. फक्त एक हदगावची जागा सोडली, त्या ठिकाणी माधव पाटील जळगावकर हे अशोक चव्हाणांचे समर्थक आहेत, तर त्याच वेळेस गंगाधर पाटील जाबरेकर हे सातवांचे समर्थक आहेत. त्या दोघांमध्ये आता तिकिटासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच चालू आहे. ही एक जागा जर सोडली तर काँग्रेसला फार मोठ्या प्रमाणात असंतोष नाही. आणि शिवसेनेमध्ये सुद्धा हदगावचीच जागा आहे की त्या ठिकाणी जे माजी जिल्हा प्रमुख आहे बाबूराव कदम कोहळीकर म्हणून त्यांनी सुद्धा बंडुकीची लक्ष आपण इकडे बघतो विनायक, आपण बघतो कशा प्रकारे आहे तिकडे. विनायकजी आपल्याकडे पुन्हा यायचंय मला. खरं तर यावेळेला नांदेडमध्ये जे उमेदवार असतील त्यांना फक्त बंडखोरच नाही पण एक महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे MIM, कारण का महाराष्ट्रामध्ये MIMचं पदार्पण नांदेडमधूनच झालं होतं. अशा वेळेला MIM फॅक्टर किती महत्वाचा ठरेल? या निवडणुकीमध्ये MIM फॅक्टर, जी विनायकजी बोला विनायकजी, या निवडणुकीमध्ये MIM फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे. विशेषतः नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या दोन ज्या जागा आहेत त्यामध्ये MIMचं जेवढी मतं MIM खाईल तेवढा फटका दोन्ही पक्षाला बसेल. कारण नांदेड दक्षिणमध्ये जवळपास 7,000 मतं मुस्लिम समाजाची आहे तर नांदेड उत्तरमध्ये जवळपास 85,000 मतं मुस्लिम समाजाची आहे. आणि जिल्ह्याच्या इतर भागातही मुस्लिम समाजाचं चांगलं प्राबल्य आहे, भोकरमध्ये पण प्राबल्य आहे. त्यामुळे MIM फॅक्टर हा यावेळेला दुर्लक्षून चालणार नाही. लोकसभा निवडणुकीत MIM आणि वंचित आघाडी, अगदी मी माझा प्रश्न वंचितचाच होता तुम्हाला, तुम्ही त्यावरती आलात म्हणून मला तुम्हाला थोडं अडवायचं. इकडे मागच्या वेळेला पण बघितलं MIM आणि वंचित दोघे जण एकत्र होते, यावेळेला दोघेही वेगळे लढतायत. मतविभाजनाचा फायदा नक्की कुठे जाईल, कशा प्रकारे रिझल्ट आपण बघता? मग नाही, मतविभाजन दलित आणि मुस्लिम ही जी मतं आहेत ही काँग्रेसची एकंदर वोट बँक समजली जाते. लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं हीच वोट बँक फुटल्यामुळे अशोक चव्हाणांना पराभव पत्करावा लागला. परंतु त्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचं काँग्रेसकडेच सगळा कल राहिलेला आहे. इतरत्र मुस्लिम समाजाची मतं वळली नाही. परंतु यावेळेला आता MIM आणि वंचित दोघं वेगवेगळे लढत आहेत आणि चांगले तुल्यबळ उमेदवार त्यांनी दिलेले आहेत. त्याचा फटका काँग्रेसला काही प्रमाणात बसणार हे निश्चित आहे. अर्थात धन्यवाद विनायकजी एकूणच विश्लेषणासोबत. आणि आमचे प्रतिनिधी भारत होकर्णी देखील आपल्यासोबत जोडले गेले होते आणि आपण यावेळेला बघितला कशा प्रकारे एकूण नांदेडची स्थिती. आता वळत हिंगोलीकडे. हिंगोली जिल्हा अगदी अलीकडे म्हणजे 1999 मध्ये अस्तित्वात आलेला जिल्हा असून संत नामदेव यांचं जन्मस्थान आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग यासाठी हा जिल्हा ओळखला जातो. मराठवाडा मुक्ती संग्रामात हिंगोलीचं योगदान होतं. हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या 3 विधानसभा मतदारसंघांचा आढावा आज आपण घेऊयात. हिंगोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांचं 1999 पासून असलेलं वर्चस्व 2014 निवडणुकीत भाजपाच्या तानाजी मुटकुळे यांनी मोडून काढलं. यावेळी देखील भाजपानं त्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे, तर काँग्रेसनंही भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे पुन्हा 2 तुल्यबळ उमेदवारांमध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उद्योगधंदे, पायाभूत सुविधांचा अभाव, शिक्षण विकासाच्या दूरदृष्टीचा अभाव, सिंचनाचं अत्यल्प प्रमाण अशा विविध समस्या इथल्या नागरिकांना भेडसावत आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे डॉ जयप्रकाश मुंदडा यांच्या ताब्यात असून 2014 त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयप्रकाश दांडेगावकर यांना पराभूत केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेनं त्यांनाच उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांची लढत जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच चंद्रकांत नवघरे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं नव्या धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. वंचित बहुजन आघाडीनं शेख फरीद इश्तियाक पटेल यांना उमेदवारी दिली असून भाजपाचे शिवाजी जाधव बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
उद्योगधंद्यांचा अभाव, बंद पडलेली सूतगिरणी, त्यातून निर्माण झालेली बेरोजगारी या समस्या या मतदारसंघात आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी कळमनुरी मतदारसंघाची ओळख आहे. काँग्रेसचे राजीव सातव यांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात त्यांच्या पक्षाचे संतोष टारफे यांनी 2014 निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन घुगे यांना पराभूत केलं होतं. त्यामुळे हा गड राखण्यासाठी काँग्रेसनं पुन्हा एकदा संतोष टारफे यांना मैदानात उतरवलं आहे, तर शिवसेनेनं संतोष बांगर यांना त्यांच्या विरोधात उभं केलं आहे. या मतदारसंघातही विविध पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आदिवासी समाजाच्या मतदारांची संख्या इथं लक्षणीय असून त्यांच्या विकासाचा मुद्दा महत्वाचा ठरू शकेल. हिंगोलीतल्या राजकीय स्थितीबद्दल अधिक माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी अरुणा होकरण आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. अरुणाजी, आपण बघता यावेळेला हिंगोलीमध्ये 3 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये 3 वेगवेगळे पक्ष आहेत, त्यामुळे मागच्या वेळेला ते जिंकले होते. यावेळेला स्थिती नेमकी कशी दिसते तिकडे? हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत, कळमनुरी आणि हिंगोली असे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी हिंगोली हे मागच्या वेळेस हॅट्रिक केलेल्या गोरेगावकर, भाऊराव पाटील गोरेगावकर यांना, काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांना सुमारे 57,000 मतांनी फुटकर यांनी विजय मिळवला होता. आणि कळमनुरीमध्ये सगळीकडे मोदी लाट असतानाही संतोष टारफे हे निवडून आले होते, काँग्रेसचे संतोष टारफे निवडून आले होते. तर वसमतमध्ये नेहमी जे जयप्रकाश मुंदडा आणि जयप्रकाश दांडेगावकर असे यांच्यामध्ये टक्कर राहत आलेली आहे, त्यामध्ये जयप्रकाश मुंदडा हे शिवसेनेकडून निवडून आलेले होते. आता यावेळेस हिंगोलीमध्ये तानाजी मुटकुळे आणि भाऊराव पाटील गोरेगावकर ह्या दोघांमध्येच टक्कर दिसून येते. तर संतोष टारफे कळमनुरीमध्ये काँग्रेसचे संतोष टारफे आणि शिवसेनेचे संतोष बांगर ह्या दोन संतोष मध्ये टक्कर दिसून मुख्यतः दिसून येते. तसेच अपक्ष म्हणून अजित मगर यांनी आज फॉर्म भरलेला आहे. तसेच वसमतमध्ये शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जयप्रकाश दांडेगावकर जे आहेत त्यांना सोडून जयप्रकाश चंद्रकांत नवघरे यांना उमेदवारी मिळालेली दिसून येते, त्यांनी आज फॉर्म भरलेला आहे. तसेच वंचितांकडून शेख फरीद इश्तियाक पटेल यांनी हे केलेलं आहे. अरुणाजी, तुम्ही वंचितचा उल्लेख इकडे केला, मला प्रश्न तोच तुम्हाला विचारायचा होता की वंचित आणि एमआयएमचं चित्र नेमकं कशा प्रकारे हिंगोलीमध्ये बघायला मिळतं आणि हे समीकरण बदलेल का? समीकरण याच्यासाठी बदलू शकते की कारण कळमनुरी वगैरे भागामध्ये बहुजन, मुस्लिम बहुजन आणि आदिवासी हा भाग असला आणि मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये वंचितांनी आपली खूप मोठी ताकद दाखवून दिली होती, त्यामुळे यावेळेस वंचितांचा फटका काँग्रेसला बसतो का भाजपला बसतो का शिवसेनेला बसतो हे आता येणारा काळच ठरवू. अर्थात बंडखोरीचं प्रमाण देखील हिंगोलीवरून बघतोय आपण, कारण का जी बंडखोरी आपण वसमतमध्ये देखील बघितली आहे, वसमतमध्ये भाजपचे जे नेते आहेत त्यांनी बंडखोरी केली आहे जाधव यांनी, आणि याचा परिणाम कशा प्रकारे बघतोय आपण? शिवाजी जाधव हे लोकसभेचे मागच्या 2 टर्म पासून शिवाजी जाधव हे खूप मोठा जनसंपर्क दांडगा करत आहेत, त्यांचे कामही चांगले आहे त्या भागामध्ये. आणि लोकसभा इलेक्शनला जेव्हा त्यांनी फॉर्म भरला होता तेव्हा त्यांना वरिष्ठांकडून शब्द मिळाल्यामुळे त्यांनी माघार घेऊन हेमंत पाटील, शिवसेनेचे हेमंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. याच अपेक्षेवरती विधानसभेमध्ये त्यांना इलेक्शन लढवता येईल, परंतु वेळेवरती शिवसेनेला जागा गेल्यामुळे भाजपाचं तिकीट त्यांना मिळू शकलं नाही, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये नाराजी आहे. तर अपक्ष म्हणून ते उद्या फॉर्म भरू शकतील आणि त्यांचा त्या मतदारांचा फटका, कारण त्यांचा भरपूर दांडगा संपर्क आहे, त्यामुळे जयप्रकाश दांडेगावकरांना बसेल राष्ट्रवादीला काँग्रेस असं काही सांगता. अर्थात धन्यवाद अरुणाजी, ऐकून विश्लेषणासोबत आपण बघितलं की कशा प्रकारे हिंगोलीची राजकीय स्थिती आहे सध्या. तर आपण आज हिंगोली आणि नांदेड या दोन्ही विधानसभा मतदारसंघांचा आढावा आज घेतलेला आहे. वळत पुढच्या बातमीकडे. गेल्या 5 वर्षात देशासह राज्याच्या राजकारणातही विलक्षण परिवर्तन झालंय. राजकारणासह निवडणुकीचं स्वरूप बदललं चित्र आहे. पक्षांतराची लागण विरोधातल्या अनेक सदस्यांना लागली आहे, तर सत्ताधारी पक्षासमोर या सगळ्यांना सामावून घेण्याचं मोठं आव्हान आहे. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं राजकारण अनेक अर्थानं ढवळून निघालं. 2014 सत्तेवर आल्यानंतर भाजपा अधिकाधिक शक्तिशाली आणि व्यापक पक्ष बनत गेला. एकेकाळी देशभरात काँग्रेसचं जे स्थान होतं तेच आता भाजपाचं झालं आहे आणि साहजिकच या सत्ताधारी पक्षाकडे विविध पक्षातल्या नेत्यांचा ओढा वाढतोय.
गेल्या वर्षभरात भाजपामध्ये झालेली ही मेगा भरती मात्र अभूतपूर्व आहे. याआधी काँग्रेसनं दीर्घकाळ देशात सत्ता गाजवली, पण त्यावेळीही इतकी पक्षांतरं कधी झाली नाहीत. त्यामुळेच या घटना सर्वसामान्य जनतेसाठी अनाकलनीय आणि उद्विग्नता निर्माण करणाऱ्या असल्या तरी राजकीय विश्लेषकांसाठी याचं विश्लेषण आव्हानात्मक आहे. एक गोष्ट स्वच्छ आहे की कोणताही पक्ष ज्याला संघटना म्हणून दीर्घकाळ राजकारण करायचं आहे तो एखाद्या निश्चित विचारधारेवर आणि त्याला अनुरूप मूल्यांवर चालत असतो. त्यामुळेच एखाद्या विचारसरणीवर निष्ठा ठेवून पक्षात राजकारण करणारी मातब्बर मंडळी जेव्हा पक्षांतर करतात तेव्हा ती केवळ एक व्यावहारिक तडजोड असते आणि सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीनं ही तडजोड नक्कीच चांगलं लक्षण नाही. उलट दीर्घकाळाचा विचार केला तर ते घातकच आहे पक्षासाठी आणि नेत्यांसाठी देखील. आज महाराष्ट्रात पक्षांतर करणारे नेते पाहिले तर त्यातले बहुतांश नेते त्या त्या प्रदेशातले एका अर्थाने संस्थानिकच आहेत. पूर्वी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा हात धरत या नेत्यांनी त्या त्या जिल्ह्यात आपलं वर्चस्व निर्माण केलं, घराणेशाही देखील वाढवली. राजकीय संस्थानांची संस्कृती भारतात काँग्रेसनंच रुजवली आहे. व्यक्तिपूजा ही मानसिकता असणाऱ्या भारतीय जनतेनं ती केवळ स्वीकारली नाही तर डोक्यावरही घेतली आहे. भोसले, निंबाळकर, मोहिते, पाटील, नाईक, आत्राम, मंडलिक अशा राजकीय घराण्यांचा इतिहास आणि त्याला समाजात असलेलं स्थान यांचं समीकरण बघितलं तर हे आपल्या सहज लक्षात येईल. सत्ताधारी भाजपा शिवसेनेनं अनेक आयारामांना पक्षात घेत खरं तर निवडणुकीच्या तोंडावर धोकाच पत्करला आहे. या सगळ्यांना उमेदवारी दिली तर पक्षातले जुने कार्यकर्ते नाराज होतील, कदाचित मोठी बंडखोरीही होईल आणि संधी नाकारली तर यातले अनेक पुन्हा स्वगृही जाण्याचीही शक्यता आहे. भाजपानं पहिल्या यादीत इतर पक्षातून आलेल्या काही नेत्यांना संधी दिलेली दिसते आहे. भाजपाचे परंपरागत मतदार, स्थानिक कार्यकर्ते यांच्यात या मेगा भरतीबद्दल नाराजीची भावना आहेच. त्यामुळे मतदार आणि कार्यकर्ते या नव्या पाहुण्यांना कितपत स्वीकारतात हेही या निवडणुकीत कळेलच. स्वीकारलं नाही अशी शक्यता गृहीत धरली तर भाजपाचं मोठं नुकसान होऊ शकतं. मात्र राजकारणात धोका पत्करावाच लागतो. या परिवर्तनातला एक महत्वाचा आणि सकारात्मक पैलू म्हणजे एकेकाळी शेटजी भटजींचा पक्ष म्हणून हिणवल्या गेलेल्या भाजपानं गेल्या 5 वर्षात तळागाळात ग्रामीण भागात पोहोचत मोठा विस्तार केला. 5 वर्षात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पक्षानं बहुजनांचा पक्ष अशी प्रतिमा निर्माण केली आहे. आता विचारधारा कायम ठेवत पक्षात आलेल्या सर्वांना सामावून घेण्याचं आव्हान भाजपा पुढे आहे. आणि याबरोबरच जनादेश 2019 हा भाग इथंच संपला. उद्या घेऊया औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांमधल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा. जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण युट्यूब आणि ट्विटरवरही पाहू शकता. तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सायंकाळी 5:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.